नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तुमचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती फोटो कसा असावा आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नवीन आणताना कसा आणायचा याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। ज्यांच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो नाही, त्यांनी या दिवाळीच्या सणाच्या शुभ मुहूर्तावर आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती नक्की आणा। आणि मूर्ती किंवा फोटो आणताना काही गोष्टी बघूनच तुम्हाला फोटो किंवा मूर्ती आणायची आहे, तर त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा। आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणे पूर्णपणे फ्री आहे। आणि त्या बाजूची बेल जरूर दाबा, म्हणजे तुम्हाला पूजेच्या माहिती संदर्भातील माझे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जाईल। चला तर मग अधिक वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी या सणाला खूप सारे महत्त्व आहे। असे म्हणतात, या दिवशी लक्ष्मीपूजन केल्याने आपल्या घरात धनधान्य सुखसमृद्धी भरभरून येते, कशाचीच कमतरता राहत नाही। म्हणून या दिवशी सर्व कुटुंबियांनी एकत्र येऊन लक्ष्मीपूजन करायचे असते। जसे लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व आहे, तसेच लक्ष्मी मातेच्या मूर्ती किंवा फोटोलाही खूप महत्त्व आहे। तर लक्ष्मी म्हणजे नुसते धन नव्हे, तर या धनापासून धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर समाधान या सर्व गोष्टी जोडलेल्या असतात। प्रत्येकाला वाटते आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे स्थिर वास असावे, अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी। यासाठीच जेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आणत असेल तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवा। तर सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपण ज्या वेळेस लक्ष्मी मातेची मूर्ती खरेदी करतो त्यावेळी आपल्याला मूर्तीच्या चेहऱ्यावर हावभाव दिसणार नाही, पण फोटो जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा देवीच्या चेहऱ्यावर तेच प्रकाश असावे। फोटोमध्ये अगदी सुरेख सुंदर आणि हसतमुखी लक्ष्मीमातेचा फोटो आपण घ्यायचा आहे। दुसरे म्हणजे, लक्ष्मीमातेची मूर्ती घेताना ही बसलेल्या अवस्थेत असावी। असं म्हणतात, लक्ष्मीमाता बसलेल्या स्वरूपात असेल तर लक्ष्मीमाता घरात अखंड आणि स्थिर स्वरूपात राहते। आता ज्यांच्या घरात आधीपासूनच उभी लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनी असू द्या। तुम्ही त्याची फक्त भक्तिभावाने पूर्ण श्रद्धेने पूजा अर्चा करा। आणि ज्यांना नवीन मूर्ती किंवा फोटो घ्यायचा आहे, त्यांनी नवीन फोटो किंवा मूर्ती घेताना ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अतिशय प्रिय आहे, त्यामुळे लक्ष्मी माता कमळाच्या फुलामध्ये बसलेली असावी। लक्ष्मी मातेचा फोटो किंवा मूर्ती घेताना लक्ष्मी माता ही कमळामध्ये बसलेली असावी आणि लक्ष्मी मातेची मांडी ही कमळाच्या आतमध्ये असावी। त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या दोन्ही हातामध्ये कमळाचे फूल असेल तर खूपच छान अशी मूर्ती किंवा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। त्याचबरोबर लक्ष्मी मातेच्या दोन्ही बाजूला हत्ती असलेली मूर्ती म्हणजेच दोन्ही बाजूला गजलक्ष्मी असलेली मूर्ती किंवा फोटो नक्की घ्यायचा आहे। आता मूर्तीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी दिसणार नाही, पण फोटोमध्ये दोन्ही बाजूला तुम्हाला गजलक्ष्मी असलेला फोटो घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी मातेच्या हातात कलश असलेला फोटो किंवा मूर्ती तुम्हाला घ्यायची आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मी माता पैशांचा वर्षाव करत असलेला फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। आता हे मूर्तीमध्ये शक्य नाही, पण फोटोमध्ये तुम्हाला असा फोटो नक्की आणि जरूर भेटेल। तर तुम्ही फोटो घेताना ज्या फोटोमध्ये तुम्हाला लक्ष्मी माता नाण्यांचा किंवा पैशांचा वर्षाव करत आहे असा फोटो दिसेल, तो फोटो तुम्हाला घ्यायचा आहे। तुम्ही लक्ष्मी मातेचा फोटो जर घेत असाल तर लक्ष्मी मातेच्या अंगावर लाल, गुलाबी, हिरवी साडी परिधान केलेला फोटो घ्यायचा आहे। आता ज्या लोकांकडे मातीची मूर्तीची पूजा करत असाल त्यांनीसुद्धा या वरील गोष्टी लक्षात घेऊनच मूर्ती घ्यायची आहे। मातीची मूर्ती जर का तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये आधीची असेल तर ती अगोदर काढून साफ स्वच्छ करून घ्यायची आहे। मूर्तीच्या अंगावरचा कलर गेलेला नसावा, मूर्तीचा चेहऱ्याचा अंगावरचा कलर हा चांगला असावा, मूर्ती कुठेही तुटलेली नसावी। लक्ष्मी मातेची मूर्ती व्यवस्थित असलेल्या मूर्तीचीच पूजा तुम्ही करायची आहे। लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे तुटलेली फुटलेली असेल भंगलेली असेल तर अशा मूर्तीची तुम्ही पूजा करायची नाही आहे। अशा मूर्तीचे तुम्ही विसर्जन करून द्या आणि या दिवाळीत लक्ष्मी मातेची नवीन मूर्ती तुम्ही घेऊन या। तर तुम्हीसुद्धा नवीन लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा फोटो आणत असताना ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।